पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधील सुमारे 7 कोटी 14 रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी झाले. पनवेल महापालिका क्षेत्रामधील भाजपच्या लोकप्रतिनिधींमार्फत केल्या जाणाऱ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहे. त्यानुसार माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे 7 कोटी 14 लाख रुपयांचे स्वामी नित्यानंद मार्ग गार्डन हॉटेल ते पनवेल महापालिका भवन कॉन्क्रीट रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे रुंदीकरण, पावसाळी गटारांचे बांधकाम, फुटपाथ बांधणे तसेच इतर संलग्न कामांचा भूमिपूजन सोहळा माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते अभिनव युवक मित्र मंडळ नाक्याजवळ पार पडला. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, सोशल मीडिया संयोजक प्रसाद हनुमंते, शहर चिटणीस रुपेश नागवेकर, महेश सरदेसाई, विजय डिसोजा, मयूर चिटणीस राजा चव्हाण, शैलेश कदम, राजू सावंत, सचिन नाझरे, जयेश शहा, भाऊसाहेब पाटील दिवेकर यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी परेश ठाकूर यांनी नितीन पाटील यांच्या कामाचं कौतुक करत या कामांचा भूमिपूजन सोहळा म्हणजे त्यांच्या पाठपुराव्याची पोचपावती असल्याचे प्रतिपादन केले. पनवेल महानगरपालिकेच्या या स्वामी नित्यानंद मार्गाच्या रुंदीकरणाचं या इथे भूमिपूजन होत आहे आणि आजपासूनच या रस्त्याचं रुंदीकरणाचा जो काम आहे तो चालू होणार आहे. अतिशय बहुचर्चित अशा बहुप्रतीक्षित अशा या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला या माननीय नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस श्री नितीन पाटीलजी यांच्या पाठपुराव्यामुळे या इथे हा काम इथे चालू होत आहे. त्यामध्ये पनवेलचं संत ज्या प्रकारे या इथे शहरीकरण चालू आहे, जेवढा विकास चालू आहे आणि त्यामुळे या रस्त्यावरून येणं जाण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळेच गेल्या 15-20 वर्षापासून या रस्त्याचं रुंदीकरण व्हावं अशी मागणी होती. पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर मग या प्रयत्नांना हे यश पण यायला लागलं, परंतु अनेक कारणांच्यामुळे या इथे हे रस्ता रुंदीकरण करता येत नव्हतं. मुळामध्येच या इथे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून आणि त्याचबरोबर टाऊन प्लॅनिंग विभागाकडून या बाबतीमध्ये भरपूर उशीर झाला, परंतु मग सांगता या इथे जे प्रकल्प बाधित आहेत त्यांना योग्य प्रकारे त्यांना एकदा न्याय भेटावा आणि रस्ता रुंदीकरणसुद्धा लवकरात लवकर व्हावं यासाठी माननीय नगरसेवक नितीन पाटीलजी यांनी या इथे भरपूर प्रयत्न केले आणि त्यामुळेच या इथे पनवेल महानगरपालिकेने या सर्व बिल्डिंग धारकांना योग्य असा TDR-सुद्धा दिलेला आहे आणि त्याचबरोबर रस्ता रुंदीकरण होण्यासाठी त्याप्रमाणे टेंडर करून हे 7.5 कोटीचं काम हे आजपासून चालू व्हावं यासाठी माननीय नितीन पाटील यांनी यशस्वीपणे पाठपुराव केलेला आहे आणि म्हणूनच आज इथं उद्घाटन होते आहे. आणि या इथे मी माननीय नितीन पाटीलजी यांचं मी अभिनंदन करेन. अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न हा जो पनवेलकरांचा आहे तो आपण सोडवला. मी पुन्हा एकदा आपले अभिनंदन करतो. धन्यवाद.